आताची सर्वात मोठी बातमी समोर येते. मनसेला महाविकास आघाडीत स्थान मिळेल का? ठाकरे गटाने केले स्पष्ट. भारतीय जनता पक्ष लोकशाही संपवण्याच्या मार्गावर निघाले आहे. आम्ही लोकशाही वाचवण्यास प्राधान्य देतो. प्रकाश आंबेडकर यांनाही संविधान बदलण्याची भीती वाटते. ते आमच्या सोबत आलेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी सुद्धा आहेत. लोकशाही वाचविण्याचे सर्वांचेच कर्तव्य आहे. त्यांनी पुढे यावे. आमची आघाडी आहेच. यासाठी स्वतंत्र प्रस्ताव आम्ही का द्यावा? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा आज नाशिक दौऱ्यावर आहेत. संजय राऊतांनी आज सकाळी नाशिक मध्ये पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी भाजपावर चौफेर टीका केली. राज ठाकरे हे सुद्धा आज नाशिक दौऱ्यावर असून मनसेला महाआघाडीत स्थान मिळणार का असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर राऊतांनी आपली भूमिका मांडली. आम्ही प्रस्ताव कशाला द्यायला हवा असा प्रश्नच राऊतांनी उपस्थित केला. लोकशाही तत्व वाचवण्यासाठी सर्वांनी पुढे यायला हवे. प्रकाश आंबेडकर पुढे आले त्यामुळे ते आम्हाला प्रिय आहेत. लोकशाहीचे संरक्षण करायचे असे आंबेडकर म्हणतात. संविधान बदलले जाईल अशी चिंता आंबेडकरांना आहे. आमची सुद्धा हीच चिंता आहे. त्यामुळे आम्ही एक आहोत. जर कुणाला वाटत असेल देश वाचवण्याच्या प्रक्रियेत सहभागी व्हायला हवे तर त्यांनी पण यावे असे आव्हानच राऊतांनी यावेळी केले. राज ठाकरे आज शहर दौऱ्यावर असून ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी ते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.